आयडिया व्हिडिओ इयत्ता पहिलीत जाणाऱ्या मुलांच्या मातांसाठी. नमस्ते. आजच्या मीटिंगमध्ये आपले स्वागत आहे. आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल. चला आजच्या कामाची सुरुवात करूया. मागच्या आठवड्यातील लांबी मोजण्याची क्रियाकृती तसेच चित्र आणि अक्षराची जोडी लावण्याच्या वर्कशीटबद्दल मुलांचे अनुभव नक्की सांगा. आता सोबत आणलेले वर्कशीट हातात धरून फोटो काढूया. आता शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली होती सभा हे बालगीत पाहू, ऐकू आणि घरी जाऊन मुलांसोबत अभिनय असा करून घेऊ. तोपर्यंत व्हिडिओ इथेच थांबवू. आपले शेपूट झडून जाईल. आमच्या पहिल्या क्रियाकृतीचं नाव आहे पहा आणि चर्चा करा. आयडिया व्हिडिओ 10 मधील
घरातील वस्तूंची लांबी कशी मोजावी हे पाहिल्यावर व्हिडिओच्या मदतीने आपण अंक ओळख कशी करून घेऊ शकतो हे समजून घेऊया. जसे एक बॉल, दोन मासे, तीन पक्षी. चला या व्हिडिओच्या मदतीने समजून घेऊया की आपण कसे करू शकतो. आता अंकांची ओळख करू. हा, एक, एक, दोन, दोन, तीन, तीन, नऊ, दोन, दहा. आता तुम्हाला बोलून दाखव, मम्मी बोलली तसे बोलून दाखव. एक, दोन, तीन, चार, सतरा, अठरा, एकोणीस, वीस. इकडे मला दाखव, पाच कुठे आहे मला दाखव. पाच दाखव कुठे आहे. दोन कुठे आहे. आणि दहा कुठे आहे. दहा कुठे आहे. ह्या व्हिडिओचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो ते सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा. ही क्रियाकृती पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथेच थांबवून ठेवू. चला पुढील क्रियाकृती करू, जिचे नाव आहे मिळून काही करू. एक गमतीशीर खेळ खेळूया. दोन मातांचा एक गट याप्रमाणे गट करूया. सोबत कागद व पेन घेऊया. एक माता डोळ्यावर पट्टी बांधून कागदावर गोल, त्रिकोण व चौकोन आकार काढण्याचा प्रयत्न करेल, तर दुसरी माता आकार बरोबर येण्यासाठी तिला आवश्यक सूचना देईल. ही क्रियाकृती पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथेच थांबवून ठेवू. चला आता पुढील क्रियाकृती करू, जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत कृती करू. जमिनीवर एक रेषा काढा. चित्रात दाखवल्याप्रमाणे 0 ते 10 पर्यंतचे अंक त्यात लिहा. मुलाला एका अंकावर उभे राहण्यास सांगा. उदाहरणार्थ 0 वरून 1, मग 2 व मग 3 वर उडी मारण्यास सांगा. मुलांना प्रश्न विचारा, तुम्ही 3 वरून किती वेळा उडी मारून 6 पर्यंत पोहोचाल. हा खेळ वेगवेगळे अंक घेऊन खेळा. सोबत तुम्हाला दिलेली शरीराचे अवयव व त्यांची नावे यांच्या जोड्या लावण्याची वर्कशीट घरी मुलांसोबत पूर्ण करा. दिलेली क्रियाकृती आणि वर्कशीट करण्यात मुलांना आनंद झाला का हा अनुभव आमच्या सोबत नक्की शेअर करा. आजच्या क्रियाकृती इथे संपत आहेत. अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुढील आठवड्यात पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या. धन्यवाद.